संख्या चिन्हे म्हणजे काय तर आपल्याला फळ्यावर दिसत असलेले शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे जे निळ्या रंगाने लिहिलेले अंक आहेत या अंकाचा वापर करून जेव्हा संख्या लिहिली जाते तेव्हा त्या संख्येला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असं म्हणतात. त्याच्या अगोदर वरची जर लाईन पाहिली आपण तर वरची लाईन देवनागरी संख्या चिन्हांची आहे. यामध्ये मराठी अंक लिहिलेले आहेत. एक महत्वाचा भाग तुमच्याकडे वही आहे, नोट डाऊन करून घ्या. याला पर्यायी शब्द कधी कधी फसवे प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. आपण म्हणतो इंग्रजी अंक, परंतु परीक्षेमध्ये कुठलेही क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिला, प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली, तर इंग्रजी अंक असं कधीच प्रश्नपत्रिकेमध्ये वर्डिंग नसतं किंवा शब्द वापरलेला नसतो. तर त्यासाठी शब्द वापरलेले असतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच इंग्रजी अंक. त्यानंतर मराठी अंक असा कधीच प्रश्नपत्रिकेमध्ये शब्द वापर केला जात नाही. देवनागरी संख्या चिन्ह असा शब्द वापर केला जातो. देवनागरी संख्या चिन्हामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे जे की अंक तुम्ही पहिली मध्ये शिकलेला आहात. फक्त मला बोर्डवरती लिहिण्याचं एकमेव कारण असं की थोडासा बारकावा मला तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायचा आहे. या ठिकाणी देवनागरी संख्या चिन्हामधला तीन जो आहे तो शक्यतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनेच लिहायला शिका. त्याला खाली थोडेसे असं केलेलं आहे बघा. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधला तीन याच पद्धतीने लिहा. त्यानंतर देवनागरी संख्या चिन्हामधला सहा याच पद्धतीने लिहा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आणि मग तीन आणि सहा मध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं आणि खाली थोडस अशा पद्धतीने लिहिले असेल तर इंग्रजी आणि मराठी अंकामध्ये कन्फ्युजन होत नाही. ज्याप्रमाणे मी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची व्याख्या तुम्हाला सांगितली, हे शून्य ते नऊ आंतरराष्ट्रीय चिन्ह वापरून जी संख्या तयार केली जाते त्या संख्येला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असं आंतरराष्ट्रीय संख्या असं म्हणतात. त्याचप्रमाणे देवनागरीमध्ये मराठीतले शून्य ते नऊ अंक वापरून ज्या संख्या लिहिल्या जातात त्या संख्यांना देवनागरी संख्या असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचा तुमच्या आता क्लासला जॉईन झालेल्या मुलांच्या दृष्टीने रोमन संख्या चिन्हे महत्वाची आहेत, जे की तुम्ही चौथी पर्यंत शिकलेला नाहीत. रोमन संख्या चिन्हामध्ये आता तुम्हाला बोर्डवरती एक मी मुद्दा म्हणून बोर्डवरती इथं शून्य देवनागरी संख्या चिन्हामध्ये आहे, झिरो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहे, परंतु रोमन संख्या चिन्ह ही शेवटची जी ओळ आहे या रोमन संख्या चिन्हामध्ये तुम्हाला या घरामध्ये काहीच लिहिलं दिसत नाही. कारण रोमन संख्या चिन्हामध्ये शून्य हा वापरला जात नाही. इयत्ता पाचवीचं गणिताचं पुस्तक पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला हा उल्लेख स्पष्टपणे पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला ह्या तीन प्रकारच्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत, देवनागरी संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, रोमन संख्या चिन्ह. तर आता हे जे रोमन संख्या चिन्ह आहेत या रोमन संख्या चिन्हाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण आता या ठिकाणी निळे आणि लाल याच अंकाचा विचार करू, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह एक कशा पद्धतीने लिहिला जातो तर त्यामधले असं आय हे कॅपिटल अक्षर वापरलं जातं, दोन वेळा आय हे कॅपिटल अक्षर वापरलं जातं, तीन मध्ये तीन वेळा आय हे कॅपिटल अक्षर वापरलं जातं, चार लिहिताना अशा पद्धतीने आय व्ही, पाच लिहिताना व्ही, सहा नंतर सहा लिहिण्यासाठी व्ही आय, सात साठी व्ही आय आय, आठ साठी व्ही आय 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 आणि नऊ साठी आय एक्स. आता हे तुम्हाला माहिती आहे, परंतु हे लिहिण्याचे काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. तुमच्याकडे नोटबुक असेल तर हा तक्ता तुम्ही नोटबुकमध्ये अवश्य लिहा. याचा एकमेव फायदा असा होईल की तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, रोमन संख्या चिन्हामध्ये शून्य वापरला जात नाही. देवनागरी संख्या चिन्ह कशा पद्धतीने लिहिले जातात, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशा पद्धतीने लिहिले जातात आणि रोमन संख्या चिन्ह कशा पद्धतीने लिहिली जातात. तर ही रोमन संख्या चिन्हे जी आहेत, पूर्वी युरोपमध्ये संख्यांसाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात असत आणि म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्या चिन्ह पद्धती असे म्हणतात किंवा रोमन संख्या लेखन पद्धती असे म्हणतात. आता आपल्याला याचे थोडेसे काही नियम पाहायचे आहेत. भापकर सर एक मिनिट. भापकर सर आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? ठीक आहे सर. ओके. देवनागरी संख्या चिन्हे 10 आहेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 10 आहेत. काही विद्यार्थी मित्रांनो काही पॉइंट्स तुम्ही नक्की नोट डाऊन करा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 10 आहेत,
देवनागरी संख्या चिन्ह 10 आहेत, त्याचप्रमाणे रोमन संख्या चिन्ह 9 आहेत आणि शून्य या ठिकाणी रोमन संख्या चिन्हामध्ये वापरला जात नाही। काही जे नियम आहेत त्यातला पहिला नियम आपण घेऊया। पंडित सर दुसरा होस्ट कोण आहे तुमचा? पंडित सर दुसरा होस्ट कोण आहे? मी होस्ट करतो, यांना कोण आहे? विस्तार अधिकारी आहेत ना? काय नाव आहे सांगा ना। चालू द्या, एवढा तास होऊ द्या। तर आपण पहिला रोमन संख्या लेखनाचा नियम पाहूया। थोडेसे नियम पाहू आपण, उदाहरणाकडे नंतर जाऊयात। नियम आता तुम्ही सर्व सुज्ञ आणि हुशार मुलं आहात, पहिला नियम तुम्ही लिहून घ्या आणि त्याची उदाहरणं मी फक्त बोर्डवरती घेतोय। पहिला नियम असा आहे, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास, दोन किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते, त्यांची बेरीज करून संख्या मिळते। उदाहरणार्थ आपण दोन रोमन संख्यामध्ये असे लिहितो, याचा अर्थ काय? एक अधिक एक बरोबर दोन। मी जो तुम्हाला नियम सांगितला आहे तो रिपीट करतो, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते। आपण दुसरं उदाहरण घेऊ आता। आता एक्स हे चिन्ह आपण दोन वेळा लिहिलं, या दोनची बेरीज झाल्यानंतर एक एक्स म्हणजे दहा, दहा अधिक दहा म्हणजे आपली तयार झालेली संख्या 20 असेल। याच पद्धतीने आपल्याला 30 सुद्धा लिहिता येतील। तीन वेळा एक्स याचा अर्थ तीन वेळा दहा आणि तयार होणारी संख्या झाली 30। मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपल्याला आय असेल किंवा एक्स असेल हे एकापुढे एक जास्तीत जास्त फक्त तीन वेळा लिहिता येतात, तीन पेक्षा जास्त नाही। त्यानंतर व्हीए जे चिन्ह आहे, आपण आता दुसऱ्या नियमाकडे जाऊया। पहिला नियम तुमच्या लक्षात आला असेल, दुसरा नियम आहे, आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात। दुसरा नियम आहे, आय व एक्स ही चिन्हे जास्तीत जास्त तीन वेळा एकापुढे एक लिहिता येतात, परंतु व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहिता येत नाही। आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात, व्ही हे चिन्ह मात्र एकापुढे एक लिहिलं जात नाही। त्याचं थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो। आपल्याला तीन लिहायचे ठरल्यास, रोमन संख्यामध्ये तीन लिहायचे ठरल्यास आपण अशा पद्धतीने लिहितो, तीन वेळा हे आपल्याला लिहिता येते। त्यानंतर आपल्याला तीस लिहायचे झाल्यास, रोमन संख्यामध्ये तीस लिहायचे झाल्यास आपण असे तीन वेळा लिहितो। पण समजा तुम्हाला 55 ही संख्या लिहायची आहे, 55 ही संख्या लिहिताना तुम्हाला दोन वेळा व्ही लिहिता येत नाही, हे लक्षात घ्या। हा दुसरा नियम आहे। त्यानंतर तिसऱ्या नियमाकडे आपण जाऊयात। जेव्हा आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह, सर्वांनी नोट डाऊन करा,
जेव्हा आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले जाते, जेव्हा आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले जाते तेव्हा त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळविली जाते आता हे तुम्हाला उदाहरण घेतल्यानंतर लक्षात येईल. नियम सहजासहजी समजणार नाही. रोमन संख्येचे नियम सांगण्यापेक्षा फक्त तुमच्याकडे ही सुरुवात आहे, नियमही असावेत आणि उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्या लक्षामध्ये येईल. आता आपण व्ही हे चिन्ह लिहिले आणि त्याच्या उजवीकडे आय लिहिले, आय चिन्ह लिहिले, याचा अर्थ व्ही पाच आणि आय एक म्हणजे तयार झालेली संख्या जी आहे ती सहा आहे. बघा, व्ही म्हणजे पाच आणि त्याच्या पुढची आय म्हणजे अधिक एक, तयार झालेली संख्या सहा. त्यानंतर व्ही आय 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 म्हणजे तीन वेळा आपण आय हे चिन्ह लिहिलेलं आहे. पहिल्या व्ही या चिन्हाचा किंमत पाच आहे आणि पुढे तीन वेळा आपण जास्तीत जास्त लिहू शकतो, त्याची किंमत तीन आहे, एक दोन तीन, आणि ही संख्या आपली आठ झाली. म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीचं रोमन संख्या चिन्ह काढतो तेव्हा त्याची किंमत आठ होते. त्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहू, एक्स घेऊ आणि एक्सच्या पुढे आपण हे चिन्ह लिहिलेला. आता एक्स म्हणजे एक्सच्या आपण उजवीकडचाच विचार करतो आहोत विद्यार्थी मित्रांनो. सध्या एक्स म्हणजे दहा आणि त्याच्या पुढे लिहिलेले हे सात, दहा अधिक सात बरोबर सतरा, ही संख्या तयार झाली. हा तिसरा नियम उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण चौथ्या नियमाकडे जाऊया. चौथा नियम मी सावकाश सांगतोय, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. जेव्हा आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहितात तेव्हा त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. आता याचं उदाहरण पाहूया आपण. व्ही हे चिन्ह आपण लिहिलेलं आहे आणि त्याच्या डावीकडे आता बाजू बदललेली आहे, डावीकडे आपण आय लिहिलाय. आता काय बघा, डावीकडे लिहिल्यानंतर आपल्याला वजाबाकी करावी लागते. व्ही या चिन्हाची किंमत पाच आणि डावीकडे एक आय लिहिलाय त्याची किंमत एक, म्हणून ही जी या पद्धतीने रोमन संख्या लिहिलेली आहे ही चार संख्या तयार होते. कशी झाली पुन्हा एकदा सांगतो, व्ही म्हणजे पाच आणि त्याच्या डावीकडे आय लिहिलेला आहे तो आपण डावीकडे लिहिलेली संख्या वजा करायची असते आणि उजवीकडे लिहिलेली संख्या मिळवायची असते. वरचा नियम आपण पाहिला तो वेगळ्या पद्धतीचा होता, खालचा नियम वेगळ्या पद्धतीचा आहे. आता आपण डावीकडचा विचार करत आहोत. त्यानंतर आता आपण समजा अशी संख्या लिहिली तर आपल्याला माहिती आहे एक्स म्हणजे दहा. मग आता आपल्याला दहा आणि त्या दहाच्या डावीकडे आपण एक लिहिलेला आहे तो वजा करू, म्हणजे ही संख्या
या ठिकाणची ही जी रोमन संख्या आहे ही नऊ तयार झाली अशा पद्धतीने. ही रोमन संख्या चिन्ह म्हणजे ही रोमन संख्या म्हणजे नऊ, या ठिकाणची ही रोमन संख्या म्हणजे चार. डावीकडे जेव्हा आपण अंक लिहितो आय किंवा आय ह्या आय अंक वापरतो डाव्या बाजूला, तेव्हा तो आपल्याला उजवीकडच्या रोमन संख्येतून तो वजा करावा लागतो. एवढा आपल्याला चौथा नियम लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर पाचवा नियम आहे तो सर्वांनी लिहून घ्या. रोमन संख्या चिन्हात, रोमन संख्या चिन्हात व्ही एल डी, व्ही एल व डी यांची पुनरावृत्ती होत नाही. रोमन संख्या चिन्हात व्ही एल व डी यांची पुनरावृत्ती होत नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर आपण व्ही एल आणि डी हे रोमन संख्या चिन्हे एका पुढे एक लिहू शकत नाही. आणि सहावा आणि शेवटचा नियम, सहावा आणि शेवटचा नियम, आय एक्स व सी ही रोमन संख्या चिन्हे आपण जास्तीत जास्त तीन वेळा एका पुढे एक लिहू शकतो, तीन पेक्षा जास्त नाही. आय एक्स व सी ही रोमन संख्या चिन्हे आपण जास्तीत जास्त तीन वेळा एका पुढे एक लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, नियमांच्या जास्त भानगडीत पडू नका. आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने आपण एक ते शंभर अंक अगदी देवनागरी संख्या चिन्हामधील असतील किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधील असतील, आपण अगदी त्याच पद्धतीने रोमन संख्या चिन्हे कसे लिहायचे यासाठी मी सांगतो तेवढेच. फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि त्यासाठी असलेले रोमन संख्या चिन्ह सर्वांनी नोट डाऊन करा. पहा, दहा साठी या ठिकाणी वर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत. दहा साठी एक्स, वीस साठी दोन वेळा एक्स, तीस साठी तीन वेळा एक्स. आता आपल्याला प्रश्न पडेल मग चाळीस साठी का बरं चार वेळा एक्स नाही लिहिला, तर या ठिकाणी आपला नियम आपल्याला उपयोगी पडेल. कारण आपला नियम आहे आपण हे रोमन संख्या चिन्हे तीन पेक्षा जास्त वेळा रिपीट करू शकत नाही. म्हणून आता दहा साठी एक्स एक वेळा, वीस साठी एक्स दोन वेळा, तीस साठी एक्स तीन वेळा. मग आता आपल्याला चाळीस लिहायचे, मग त्यासाठी आपल्याला पन्नास साठी एल वापरला जातो हे लक्षात ठेवा. तो मी चार्ट मी तुम्हाला दाखवतो, एल सी डी एम त्याला म्हणतात, तो ही चार्ट दाखवतो. पन्नास साठी एल लिहिलाय. आता आपला नियम काय सांगतो, जेव्हा डावीकडे एखादी संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्ह लिहिलं जातं, दोन रोमन संख्यापैकी डावीकडे जो रोमन संख्या लिहिलं संख्या चिन्ह लिहिलं जातं ते उजवीकडच्या अंकातून वजा करायचं असतं. एल हा पन्नास साठी वापरलेला आहे, पहा पन्नास साठी एल वापरलाय. मग चाळीस कसे तयार झाले, एल च्या डावीकडे आपण एक्स लिहिलाय. नियमाप्रमाणे आता अगोदर मी जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमाप्रमाणे या उजवीकडच्या रोमन संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्हातून डावीकडचा रोमन संख्या चिन्हाची किंमत वजा करायची. एल पन्नास आणि वजा दहा म्हणजे चाळीस, म्हणून चाळीस साठी एक्सेल हे चिन्ह वापरलेलं आहे. त्यानंतर आपण साठचा विचार करू. ज्याप्रमाणे आता एल साठी पन्नास निश्चित झालेले आहेत, मग आपले साठ कसे तयार होतील, एलच्या उजवीकडे आपण एक्स हे रोमन संख्या चिन्ह लिहिलेलं आहे, म्हणजेच एल म्हणजे पन्नास आणि हे एक्स रोमन संख्या चिन्ह लिहिलंय. उजवीकडे जे चिन्ह लिहिलेलं असतं ते डावीकडच्या चिन्हाच्या किमतीत मिळवायचं असतं. एलची किंमत पन्नास, एल म्हणजे पन्नास आणि उजवीकडचा एक्स म्हणजे दहा, म्हणजे एल एक्स हे जे रोमन संख्या चिन्ह आहे ते साठ ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे दर्शविते. त्याचप्रमाणे आता सत्तर, एल आपल्याला माहिती झाला एल म्हणजे पन्नास आणि एलच्या उजवीकडे दोन वेळा एक्स, दोन वेळा एक्स म्हणजे वीस, म्हणून एल एक्स एक्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सत्तर. त्याचप्रमाणे एल एक्स 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 एलच्या उजवीकडे आपण तीन वेळा एक्स लिहिलाय, म्हणजे एलच्या उजवीकडे आपण तीन वेळा एक्स म्हणजे तीस आणि एल पन्नास, पन्नास अधिक तीस
तयार झालेली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 80 आहे, किंवा 80 साठी एल अधिक एक्स 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 म्हणजे 3 वेळा एक्स, एल म्हणजे 50 आणि पुढचे 3 वेळा घेतलेले एक्स म्हणजे 30, त्यांची बेरीज झाली 80. आता आपल्याला कोणा प्रश्न पडेल विद्यार्थी मित्रांनो, मग आपण पुन्हा इथं एल च्या पुढे 4 वेळा एक्स का नाही लिहिला? तर आपला नियम आपल्याला असा सांगतो, आपल्याला एक्स हे रोमन संख्या चिन्ह उजव्या बाजूला 3 पेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही. मग याच्यावर पर्याय काय? तर आपल्याला 100 साठी सी हे लेटर फिक्स केलेलं आहे, 100 साठी सी हे लेटर निश्चित आहे. मग 100 मधून 10 वजा झाले की 90 राहतात. मग आता हे वजा करायचं जेव्हा रोमन संख्या चिन्ह असतं ते डावीकडे लिहावं लागतं. मग आता 100 साठी सी वापरतात, मग 100 मधून आपल्याला 10 वजा करायचे, म्हणून हे चिन्ह 10 साठी वापरलेलं चिन्ह हे सीच्या डावीकडेच आलं पाहिजे, तरच ती संख्या 90 होईल. 90 लिहिताना आपण सी म्हणजे 100 लिहिला, त्याच्या डावीकडे एक्स लिहिला, डावीकडचा अंक आपल्याला सांगतो त्या सी मधून किंवा उजवीकडच्या अंकामधून त्याची किंमत वजा करायची. सी ची किंमत 100 आणि एक्स ची किंमत 10, 100 वजा 10 म्हणजे 90, म्हणून ही संख्या लिहिताना अशा पद्धतीने एक्स सी असे लिहितात आणि 100 साठी सी हे लेटर वापरलं जात. आता तुम्हाला हे जर का समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं काम फार सोपं झालं. जर तुम्हाला हा चार्ट समजला असेल किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलेला असेल तर आपलं काम फार सोपं झालं. मग ज्या पद्धतीने आपण 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 इथपर्यंत लिहित जातो त्याच पद्धतीने आपल्याला रोमन संख्या चिन्हे सुद्धा अगदी तशाच पद्धतीने लिहिता येतात. मग अशा पद्धतीने आता उद्याच्या तासाला तुम्ही हे 1 ते 100 पर्यंतचे रोमन संख्या चिन्हे लिहायला शिका. जशी आपण 1, 2, 3 ची उजळणी लिहितो, आपण हे खालचा भाग एकदा आपल्या लक्षामध्ये आला की पुढचं काम आपलं सोपं झालं. म्हणजे आपण जशी नेहमीची देवनागरी संख्या चिन्ह लिहितो किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह लिहितो त्याच पद्धतीने आपल्याला सगळे 100 पर्यंतचे अंक लिहिता येतील. पुन्हा एकदा हा तक्ता बघा, हा तक्ता सगळ्यांनी जरा लक्षात ठेवा. एल साठी 50, सी साठी 100, बी साठी 500 आणि एम साठी 1000. किंवा उलट जर आपण केलं, 1000 साठी एम हे रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं, 500 साठी डी हे रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं, 100 साठी सी हे रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं आणि 50 साठी एल हे रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं. याच्यावरती बराचसा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न प्रकार कशा पद्धतीचे असतात ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात. पहिला प्रश्न घ्या यावाचा. आता माझे प्रश्न फार सोपे असतील विद्यार्थी मित्रांनो, परंतु विद्यार्थी फसतात कुठे हे आपण लक्षात घेऊया. प्रश्न फार सोपा आहे, काही हुशार मुलं तो एका क्षणात सोडवतील, उत्तर अगदी पटकन काढतील, पण फसगत कुठे होते ते आपल्याला पाहिजे आहे. माझा पहिला प्रश्न सर्वांनी लेखी व्यवस्थित लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे 17,500. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 17,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? माझा पहिला पर्याय आहे, बोर्ड वरती मी पहिला पर्याय लिहितोय तो तुम्ही बघून लिहा. उत्तर नका पाठवू. तुमचे मेसेज, तुम्ही हुशार मुलं आहात पण फसतात कुठं हे मला सांगायचंय. उत्तर पाठवायची अजिबात आवश्यकता नाहीये, उत्तर कोणी पाठवू नका, तुमचं उत्तर तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. परीक्षेमध्ये काय होतं ते आपण पाहू. आता तुमच्या समोर पर्याय नव्हते तरी काही विद्यार्थ्यांनी छान उत्तर पाठवलेली आहेत, परंतु कृपा करून उत्तर पाठवायचं बंद करा, तुमची उत्तर तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. दुसरा पर्याय आहे 17,700. मी इथं लिहितोय फळ्यावरती दुसरा पर्याय,
तिसरा पर्याय खाली लिहितोय आणि हे मला कशासाठी लिहायचंय ते सांगतोय. प्रश्न मी मुद्दाम सोपा घेतलेला आहे, प्रश्न फारसा अवघड नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सॉरी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हावरचा झालाय, काय हरकत नाही, तो आपल्या घटकाचाच भाग होता. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हावरचा प्रश्न आलेला आहे, तेवढा आपण सोडून घेऊ. पण 17,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल असा प्रश्न आहे. आणि पहिलाच पर्याय देताना 17,500 बरोबर दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला या प्रश्नातून तुम्हाला फक्त एक सुचवायचंय की कुठलाही प्रश्न कितीही सोपा असू द्या, घाई गडबड करू नका, सर्व पर्याय नीट वाचा, मग आपण अंतिम उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 17,500 आपल्या एवढ्या डोक्यात असतं, मग तो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायला विचारलाय की देवनागरी संख्या चिन्हात लिहायला विचारलाय यावरती थोडासा आपण विचार केला पाहिजे. आणि प्रश्न सोडवताना 17,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा असा जो मूळ प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना अशी सवय लावलेली आहे की प्रश्न वाचला की तुम्ही 17,500 ही आपल्याला अक्षरी संख्या दिलेली आहे तिच्या खाली रेष मारा, आणि ती कोणत्या भाषेत आपल्याला किंवा कोणत्या संख्या चिन्हात लिहायला विचारलेली आहे त्याच्या खाली रेष मारा. म्हणजे आमचे विद्यार्थी 17,500 खाली रेष मारणार, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाखाली रेष मारणार. म्हणजे या ठिकाणी रेषा मारण्याचा हेतू आपलं टार्गेट निश्चित झालं, आपल्याला काय शोधायचं ते ठरलं. म्हणजे या पहिल्या पायरीची चूक त्या ठिकाणी होऊ शकते. अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न हुशार विद्यार्थी अतिशय 100% चुकतात हा माझा अनुभव आहे. म्हणून पर्याय सगळे वाचायला शिका. आणि याचं उत्तर तुम्ही बऱ्याच जणांनी पाठवलं होतं, आता सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. इतके गुणी मुलं आहात, पहिलाच क्लास आहे, परंतु सूचनाचं अतिशय छानपणे तुम्ही पालन करत आहात. मनापासून सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा प्रश्न होता, बऱ्याचशा मुलांनी तुम्हाला पटकन लिहून पाठवला, पण परीक्षेमध्ये हा तुमचा गोंधळ होतो हा माझा अनुभव आहे. म्हणून आपण पर्याय नीट वाचायला शिका, प्रश्न नीट वाचायला शिका, आणि अंतिम उत्तर लिहिण्याची अजिबात घाई करू नका. एकदा सराव झाला की तुमचा 90 मिनिटाचा पेपर अगदी 80 मिनिटात सुद्धा सहजासहजी सोडून होतो. फक्त सराव महत्वाचा आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण रोमन संख्या चिन्हाच्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, अगदी सोपा आहे, फळ्यावरचं तुम्हाला आता दिसत असेल. चोवीस ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल? प्रश्न लिहून घ्या सर्वांनी. पर्याय लिहितोय मी फळ्यावरती. चार पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि या चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर माझी सूचना तुमच्यासाठी असेल, तुमच्यातले हुशार विद्यार्थ्यांना लगेच उत्तर सुद्धा आलं असेल, पण किती सोपा प्रश्न असला तरी आपलं पर्यायाकडे जाण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्रांनो अगोदर प्रश्न समजून घ्या. आपल्याला 24 ही संख्या रोमन अंकात लिहायला सांगितलेली आहे. आपलं उत्तर आपण अगोदर तयार करा, आपलं उत्तर अगोदर व्यवस्थित तयार करून घ्या. आपलं उत्तर व्यवस्थित तयार केल्यानंतर ते तुम्हाला पर्यायात सापडणारच आहे. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे 20 लिहिण्यासाठी आपण 2x वापरतो, हे झाले 20, आणि वरचं 4 आता आपल्याला याच्यामध्ये 4 मिळवायचे. म्हणजे आपल्याला उजव्या बाजूला जे आपण 1 ते 9 पर्यंतचे रोमन अंक पाहिलेले आहेत त्यामधला 4 आपल्याला उजवीकडे टाकला की आपलं उत्तर तयार होणार आहे. आणि 4 साठी आपल्याला जे चिन्ह लिहिलं जातं ते माहिती आहे, माहिती असलं पाहिजे. असा स्वतःचा पर्याय वरती 24 लिहा, त्याला आम्ही कच्चं काम असं म्हणतो. अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत, परंतु त्या जर समजून घेतल्या नाहीत तर आता आपल्याला सर्वांना ज्ञात आहे
244 ला आपली जिल्हा गुणवत्ता यादी मिशन आरंभची क्लोज झालेली आहे. म्हणजे 242 वाला विद्यार्थी गुणवंत नाही का? नक्कीच आहे. परंतु त्याच्यात काही छोट्या छोट्या सोप्या सोप्या चुका झालेल्या आहेत आणि म्हणून तो मेरिट पासून वंचित राहिलेला आहे. म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या चुका ज्या होणार आहेत ह्या चुका टाळण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला 24 च्या रोमन अंकात लिहायचं आहे. मग दोन साठी म्हणजे दोन म्हणजे या ठिकाणी दशक आहेत. मग आपल्याला त्याची 2 ची किंमत 20 आहे. या ठिकाणी रोमन संख्या चिन्हामध्ये आपण 2 वेळा एक्स लिहिला आणि उजवीकडे जेव्हा आपण एखादं रोमन संख्या चिन्ह मांडतो तेव्हा ते डावीकडच्या चिन्हामध्ये मिळवलं जातं. हे 20 अधिक 4 आपलं उत्तर 24 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 असेल. मला या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न प्रकार तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायचे आहेत रोमन संख्या चिन्हाच्या माध्यमातून. आपले मूलभूत संबोध जर क्लिअर असतील, आपलं प्रश्न वाचण्याची पद्धती योग्य असेल आणि पर्याय निवडण्याची पद्धती योग्य असेल तर कुठलीही स्पर्धा परीक्षा माझ्या मते फारशी अवघड नसते. पुन्हा एकदा मी रिपीट करेन, त्यासाठी आपले प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये सातत्य असलं पाहिजे, सातत्यामध्ये चिकाटी असली पाहिजे, चिकाटीमध्ये जिद्द असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा 5वा शब्द म्हणजे आपल्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. आता माझा अनुभव असा सांगतो की विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात, सराव परीक्षेमध्ये आम्ही नेहमी सराव घेतो, सराव परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात, परंतु नवीन वातावरणामध्ये नवीन परीक्षेच्या ठिकाणी गेल्यानंतर नवीन मित्र किंवा नवीन मुलं त्या ठिकाणी आलेले असतात, वातावरण नवीन असतं, आपण गोंधळून जातो, आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि मग अशा वेळेस आपला अभ्यास असूनही आपण मेरिट पासून वंचित राहतो. आता आमच्या सौंदाळा शाळेचे मिशन आरंभ मध्ये 14 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि जवळजवळ तालुका गुणवत्ता यादीमध्ये 15 विद्यार्थी आहेत. म्हणजे आता आमचं पुढच्या वर्षीचं टार्गेट फार सोपं झालं. जे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत त्यांचं मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने झालेलं आहे आणि जे तालुका गुणवत्ता यादीत आलेले आहेत हे तालुका गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आणणं फारसं कष्टाचं काम नाही. म्हणून पुढील वर्षी 5वीचं शैक्षणिक वर्ष सुरू होईल त्यावेळेस आमचं काम अतिशय सोपं झालेलं आहे. आणि या मागचं कारण आहे की आम्ही गेली 2-3 वर्ष या वर्गासाठी मेहनत करत असतो आणि त्या मेहनतीचं फळ 5वीच्या परीक्षेच्या माध्यमातून मिळत असतं. पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा. D+M = 64. माझे प्रश्न सोपे असतील. प्रश्न सोपे घ्यायचं कारण आजची पहिली तासिका आहे आणि दुसरं कारण प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे कसे परीक्षेत येऊ शकतात हे अनुभवातून मी शिकलेलो आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न रचना कशी असेल ती देण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न आहे. आता तुम्ही पुढचा प्रश्न लिहून घ्या. D+M = 64. पुढचा प्रश्न तुम्ही लिहून घ्या सर्वांनी. चौकोनातील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? चौकोनातील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? पहिला पर्याय मी फळ्यावर लिहितोय. पहिला पर्याय आहे या पद्धतीने. दुसरा पर्याय आहे तिसरा पर्याय आहे आणि चौथा पर्याय इथं मी बोर्डवर देतोय. अशा पद्धतीने 4 पर्याय मांडलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न फार इझी, फार सिम्पल, परंतु आपली चूक कुठे होते ती आपण लक्षात घेऊया. खात्रीने सांगतो इतके हुशार विद्यार्थी काय करतात, त्यांना डी साठी डी म्हणजे किती हे माहितीये, एम म्हणजे काय हे माहितीये, मध्ये बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे बेरीज करायची पण माहितीये. ते 100% उत्तर व्यवस्थित काढतात आणि आनंदाच्या भरामध्ये फसगत करतात. म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करतोय पहिल्याच तासिकेला, ज्या सर्वसामान्य किरकोळ चुका आहेत, जे मुलं 240, 236, 238, 232, 234 या रेंजवरती अडकलेले आहेत मिशन आरंभच्या बाबतीमध्ये, ते मुलं निश्चितच अशा प्रकारचे बारकावे लक्षात घेतले असतील तर मी खात्रीने सांगतो ते 100% पुढे गेले असतील. कारण आम्ही प्रश्नपत्रिका झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये 2 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या. अगदी हुशार हुशार मुलांनी कठीण प्रश्न अतिशय बरोबर सोडवले आणि सोप्या सोप्या प्रश्नामध्ये चुका केलेल्या होत्या. आता आपल्याला माहिती आहे डी साठी आपण किती वापरतो हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. डी साठी आपण 500 वापरतो. डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000 यांची बेरीज अशा पद्धतीने
पंधराशे आंतरराष्ट्रीय अंकामध्ये येईल. 1500 1500 शब्द सुद्धा लक्षात ठेवा, 2500 शब्द सुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना 1500 अधिक 2500 असा सिंपल प्रश्न विचारला जातो, हे सुद्धा आपल्याला पर्यायी शब्द निश्चित माहिती असले पाहिजेत. माझा अनुभव असा आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये फारसा अभ्यासक्रम कुठलाही स्पर्धा परीक्षेचा बदललेला नसतो, परंतु प्रश्नाची रचना, प्रश्नातील शब्द, प्रश्नाची भाषा, नकारार्थी प्रश्न, होकारार्थी प्रश्न ह्या बाबी आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग हुशार विद्यार्थ्यांनी हे सगळं केलेलं असतं तो पटकन पहिल्या पर्यायाला बरोबर चिकून करतो आणि एक नंबरचा पर्याय गिरवतो. आता आपण मुख्य प्रश्नामध्ये जर पाहिलं तर चौकटीत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कोणतं येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून पहिला पर्याय जरी बरोबर वाटत असला तरी तो देवनागरी संख्याचिन्हामध्ये आहे आणि आपल्याला विचारलेला मात्र आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहा. ही फसगत होते, प्रश्न अतिशय सोपा आहे, वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता तो आपण घेतलेला आहे. आणखीन एक प्रश्न आपण घेऊया रोमन संख्याचिन्हावरती. सर आपला 7 वेळ आहे बरं का? हो हो, एक शेवटचा प्रश्न घेतो, आज थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला, एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूयात सर, काही प्रॉब्लेम नाही. हो बघा, पुढचा प्रश्न तुम्ही लिहून घ्या. मी फळ्यावर लिहितोय, एल वजा आय व्ही गुणिले चिन्ह, थोडं बारीक काढतोय, एक्सचा प्रॉब्लेम होतोय, गुणिले चिन्ह आहे लक्षात घ्या. आय एक्स बरोबर किती? माझे 5-7 प्रश्न होते, परंतु 5-7 प्रश्न वेगळ्या प्रकारचे होते. पुढच्या उद्याच्या तासाला आपण रोमन संख्या इथपर्यंतच थांबू. आजचा थोडासा माझा भाग राहिलेला आहे, तो उद्याच्या तासामध्ये मी 100% ऍडजस्ट करीन. पण एवढा एक प्रश्न आपण सोडूया आणि थांबूया. पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पदावली दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय होतं, आपण साधारणपणे सराव करताना काय करतो, 21 कसे लिहायचे, 49 कसे लिहायचे, 67 कसे लिहायचे रोमन संख्या चिन्हामध्ये, आणि ऐन वेळेस परीक्षेमध्ये फक्त प्रश्न प्रकारामध्ये बदल केला जातो. आता या प्रश्न प्रकारामध्ये पदावली दिलेली आहे, मग आपल्याला सर्वांना माहिती आहे एल म्हणजे किती. ही पदावली लिहायची घाई अजिबात करू नका, कच्चं काम केल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो उत्तर अजिबात मांडू नका. आता या कंसामध्ये आपल्याला असे हे गणित दिलेलं आहे, त्याची किंमत विचारलेली आहे. आता एल म्हणजे 50, आय व्ही म्हणजे किती, हे तुम्हाला आय व्ही अतिशय सोपा आहे, पहिल्या 1 ते 9 अंकामध्येच ते आलेलं आहे 4, गुणिले आय एक्स म्हणजे सुद्धा 1 ते 9 अंकामध्ये आलेला आहे 9. आता आपली गंमत काय होते बघा, जर पदावलीचे नियम आपल्याला माहिती नसतील तर मग आपले पदावली सोडवण्याचे नियम सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असावे लागतात. मग पदावलीमध्ये या ठिकाणी गुणाकार अगोदर होणार आहे आणि 50 वजा 9 4 9 36 आणि 50 वजा 36 याचं उत्तर 14 येईल. आता 14 पर्यायातले आपल्याला रोमन अंकातले शोधायचे आहे, म्हणजे पहा थोडस क्लिष्ट करण्यासाठी किंवा काठिण्य पातळी वाढवण्यासाठी पदावलीच्या स्वरूपात रोमन अंकांच्या माध्यमातून पदावली दिली आणि मग ती पदावली सोडवल्यानंतरच जे उत्तर येणार आहे ते पुन्हा आपल्याला रोमन अंकामध्ये शोधायचं आहे. मग आता रोमन अंकामध्ये हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे, आपण मग आपण याचं रोमन अंकामध्ये तयार करूयात. रोमन अंकामध्ये याचं काय उत्तर तयार होईल, आपण आता हे 1 म्हणजे इथं 10 आहे, 10 साठी एक्स आणि 4 साठी उजव्या बाजूला आय व्ही, मग हे उत्तर आपल्याला पर्यायात शोधायचे. मी प्रश्न अतिशय सिंपल साधे घेतले, पण प्रश्न सोडवण्याची पद्धती, प्रश्न वाचण्याची पद्धती, पर्याय वाचण्याची पद्धती आज पहिल्याच तासिकेला तुमच्या लक्षात आणून दिलेली आहे, जेणेकरून वर्षभर आपण राबराब राबतो, कष्ट करतो, परंतु पेपरमध्ये पेपर सोडवताना मार्क मात्र आपल्याला गुण मात्र कमी मिळतात. ह्या अशा पद्धतीचे आपले कमी गुण मिळण्याची जी काही कारणं आहेत हे वेगवेगळ्या प्रश्नाच्या स्वरूपातून मी तुमच्या समोर मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण रोमन संख्याचिन्हेच पाहिली, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे हा भाग सोपा आहे, तो आपण उद्याच्या तासाला घेऊ. सुरुवातीला थोडीशी तांत्रिक अडचण आली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पहिलाच दिवस होता, परंतु मी निश्चितच अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय एरेकर साहेब
त्याचबरोबर आपले शिक्षण अधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब यांच्या या अतिशय स्तुत्य उपक्रमाचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्याचबरोबर मला आज पहिल्याच दिवसामध्ये एक समाधान भापकर सर इतकं वाटलं की अतिशय मुलं शिस्तबद्ध आहेत, आपल्याला चालू वर्षी अजिबात अडचण नाही. सर्व या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या क्लासला जॉईन झालेले गट शिक्षण अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, माननीय केंद्र प्रमुख साहेब असतील, त्याचप्रमाणे वर्ग शिक्षक असतील आणि पालक असतील, आणि 518 विद्यार्थ्यापैकी जेवढे जॉईन झालेले विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आजच्या पहिल्या दिवसात थोडीशी तांत्रिक अडचण आली, ती नंतर आम्ही आमच्या पातळीवर दुरुस्त करण्याचाही प्रयत्न केला आणि बोर्ड दिसायला कदाचित अडचण आली असेल, परंतु पहिला दिवस होता, काही हरकत नाही. उद्याच्या तासिकेला आपण अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, माझ्याकडे राहिलेले अजून दोन घटक आहेत ते मी आपण तुमच्या सहकार्याने, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पूर्ण करू, वेळेचं बंधन पाळू. 7:05 झालेले आहेत, या ठिकाणी थांबू. सर्वांना मनस्वी 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आजच्या पहिल्या दिवशी आमच्या नेवाशा तालुक्याच्या वतीने आमचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय कराड साहेब यांच्या वतीने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. चांगलं सेशन घेतलं तुमचं, धन्यवाद सर.